नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी अक्षय मंकणी. सध्या महाराष्ट्रभर कोविडचं संकट घोंगावत आहे. दुसऱ्या लाटेसंदर्भात मुख्यमंत्री वारंवार आपल्याला सगळ्यांना माहिती देतात आहे. त्या संदर्भातच महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाचं देखील राजकारण खूप पेटत चाललेलं आहे. मराठा विरुद्ध OBC असा काही संघर्षाचा वाद आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतोय. त्यातच मराठा आरक्षणाची जी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्यात OBC समाजाला काय वाटतं, कारण की आज OBC समाजाचं सगळ्यात मोठं नेतृत्व असलेलं समता परिषदेने आज आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक पुकारलेली आहे. तर त्या संदर्भात समता परिषदेच्या नेत्यांना OBCचं जे आरक्षण आहे ते काही धोक्यात आहे का, खरंच त्यांचं काही खच्चीकरण होणार आहे का यापुढे, जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांच्या कोट्यातून काही होईल का, असे सगळे अनेक प्रश्न आहेत. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता कोविडचं संकट असल्यास आहे हे मान्य आहे, परंतु आज आमचा जीवना मरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आज 385 जाती असलेला अत्यंत गरीब बिकट समाज आहे, आणि त्याच्या विरुद्धामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जनहित याचना टाकलेली आहे. आता न्यायालयाने निश्चितपणे ते अभ्यास करून त्याचा निर्णय देतील, परंतु काही चुकीचा निर्णय देऊ नये आणि सरकारने त्याच्यावर चुकीचा निर्णय काही घेऊ नये, म्हणून यासाठी आम्ही आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदतर्फे मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक आणि त्यांचे चिरंजीव सचिन असतील किंवा इतर सुदर्शन असतील किंवा आमचे रवींद्र पवार असतील, शिवाजीराव नलवडे असतील, डॉक्टर महाजन असतील, या सर्वांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे. आमच्या या मोर्चामागचा एकच हेतू आहे की आमचे मराठा बंधू आहेत, थोरले बंधू आहेत, त्यांना त्यांचं आरक्षण द्या, परंतु त्यांनी संसदेमध्ये तो कायदा पास करावा, कायदा पारित करावा, आणि त्यांनी इतर राज्याप्रमाणे जे काय असेल तामिळनाडूमध्ये त्यांनी ते अवश्य घ्यावं आणि दरवर्षी त्यांनी पास करून घ्यावं, आमचं त्याला काही मनाई नाही आहे. परंतु त्यांना तिथे मिळत नाही म्हणून त्यांनी मग आमच्यामध्ये काहीतरी कुठे छोट्याशा लहानच्या झोपडीमध्ये यावं, म्हणजे प्रस्थापितांनी विस्थापितांच्या घरामध्ये यावं आणि हक्क सांगावा, हे काही योग्य नाही आहे. आज सदानंद मंडलिक म्हटले ते बरोबर आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आमची लढण्याची आज ताकद नाही आहे. त्या ठिकाणी एका हिअरिंगचं 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये घेत असतात. या ठिकाणी हे जी मंडळी आहेत ही थोर आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, ही तिथे लढू शकतील.